कांद्याला भाव नसल्याने भाव वाढ होईल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली, मात्र कांद्याला भाव नाही। आतापर्यंत या 6 महिन्यात 20% कांदा खराब होऊन फेकण्यात आला। आता देखील काही कांदा खराब होत आहे, काहींना कांद्याची पातवर आलेली आहे। त्यात केंद्र सरकारने निर्यातवरती 40% कर आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले। राज्यातील कृषी मंत्री यांनी केंद्रात जाऊन नाफेडच्या माध्यमातून 2410 रुपये भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची घोषणा केली। मात्र या नाफेड केंद्रामार्फत कांदा खरेदी करण्यासाठी लावलेले निकष आणि राज्यामध्ये नाफेडचं केंद्र किती खरेदी करेल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न सरकारबद्दल निर्माण होत आहेत। सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे की शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी, असा संतापजनक प्रश्न सरकारला कांदा उत्पादक शेतकरी नारायण पाटील यांनी उपस्थित केला। नाफेड केंद्राच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकषांमुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणारच नाही, असं शेतकरी नारायण पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। आता 30 रुपयाच्या आत असताना या केंद्र सरकारने जी निर्यात शुल्क 40% केली, ही गळा दाबून मारण्यापेक्षा गोळी घालून मारण्याचा त्यांचा एक दबाव तंत्र आहे आणि शेतकऱ्यांना काही जगू देणार। म्हणजे एकीकडे सरकार शेतकऱ्यांना भाव दिला म्हणून घोषणा करते आणि दुसरीकडे केंद्र सुरू नाही आहे, म्हणजे सरकार एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे। शेतकऱ्यांची दिशाभूल म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करते असंही म्हणावं लागेल। कारण काय आहे, बाहेरचा माल मागवायचा, आधीच राज्यात माल भरपूर पडलेला आहे, तो माल विक्री होत नाही तोपर्यंत बाहेरचा माल मागवायचा। शेतकऱ्यांना आज सावकारांची कर्ज आहेत, व्यापाऱ्यांची कर्ज, जे दुकानदारांची पैसे आहेत ते कुठून द्यायचे हा एक प्रश्न आहे। बँकेवाले येतात, आजच मला सेंट्रल बँकेचा पीक कर्ज भरण्यासंदर्भात मेसेज आलेला आहे की आपलं खातं ड्यू झालेलं आहे, आपण पैसे भरा। असं कांदा विकला गेला नाही तर पैसे कुठून भरायचे, पर्याय काय होणार आहे? शेतकऱ्याला आत्महत्याच करायची बाडी आहे ना। ही फक्त दिशाभूल चाललेली आहे आणि राजकारण चाललेलं आहे की आम्ही नाफेड एक एजन्सी आहे तिच्यामार्फत 2 लाख टन कांदा खरेदी करणार आहेत। एकट्याला असेल का उमराणा मार्केट जर म्हटलं तर ते एका दिवसातून 50,000 टन माल काढतात, तर 4 दिवसाचा माल ते खरेदी करतील, तर उर्वरित शेतकऱ्यांचं काय, उर्वरित मालाचं काय? आणि त्याच्यामध्ये आता बरेचसे निकष लावलेले आहे, त्याच्यात निकष मी आजच पेपरमध्ये ऐकले वाचले, तर ते निकष जर लावले तर 99% शेतकऱ्यांचा कांदा ही मंडळी ना बाद करेल आणि त्याच्यात त्यांची जी जवळची आहे वसिल्यातली नातेवाईक वगैरे त्यांची कोणी जवळची असतील अधिकाऱ्यांची लोकप्रतिनिधी त्यांचाच माल खरेदी करतील। फायदा त्यांनाच होणार आहे किंवा व्यापाऱ्यांना होणार आहे, शेतकऱ्यांना नाहीच।